सज्ज होत आहेत गोलंदाजीसाठी असतील गोलंदाजचे नाव धीरज दोन्ही संघ संघ आहेत एक चांगली काटकी टक्कर मॅच आता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे धनराज गोलंदाजी माकव तयार होतोय ट्रायकिंग एंड असेल युवराज पहिला चेंडू फुलटो स्वरूपाचा चेंडू होता काय क्षेत्ररक्षण केलंय नक्कीच आपल्या संघासाठी तीन दाव या ठिकाणी आढळलाय मनोज क्षेत्ररक्षण कर करतोय काय क्षेत्ररक्षण केलंय आणि हा चेंडू नो बॉल घोषित केलाय पंचांनी कमरेच्या वरती फुलटॉच चेंडू टाकल्यामुळे हा नो बॉल घोषित केलाय मला वाटतं आता फ्रीट असेल महेश यांच्यासाठी चला जाऊया मैदानामध्ये धीरज पुला एकदा गोलंदाजीसाठी तयार सज्ज होतोय हा काय फटका खेळलाय अल्ला तसा भिरकावून दिलाय शेत्रक्ष चेंडूच्या खाली येतोय झेल सुटलाय एक महत्वाचा झेल या ठिकाणी सुटला जातोय महेश शिंदे यांचा झेल या ठिकाणी सोडलाय नक्कीच काहीतरी आता सामन्यामध्ये उलटा बालेट होणार फ्री हिट होता जेल पकडला असं तरी काही नसल पण तरी तो जेल सुटलाय धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी माकवर तयार होत आहेत महेश फलंदाजी माकवर उलटा चेंडू स्ट्रेट ड्रायव्ह केलाय सर्कलच्या आत्मरिषेत रक्षा असल्यामुळे चौकार चार धावा महेश शिंदे फलंदाजी साठी तयार होत आहे चौकार खेचलाय सुंदर फलंदाजी लेक साईड झेल उडलाय झेल टिपलाय धन्यवाद डीजे सुमधुर संगीत आपण मैदानामध्ये ऐकताय डी जे यांच्या माध्यमातून सुंदर हे संगीत होतं जवळपास सात ते आठ महिन्याच्या वेटिंग नंतर आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये खेळताना दिसतोय हसताना दिसतोय पळताना दिसतोय धावताना दिसतोय झेल पकडताना आत्ता दिसत आहेत किशन गोलंदाजी करतायत धीरज स्ट्रायकिंग एंडवर असतील युवराज नॉन स्ट्राइकला आलेला आहे शरद पारगे डोंजे गावातील हा खेळाडू मोठ्या मोठ्या संघातून स्थान मिळवणारा हा खेळाडू मागच जर बघितलं तर एका टूर्नामेंट दरम्यान आयकॉन लिस्ट मध्ये शरद पारगेचा समावेश होता कमी वयामध्ये खूप उंची गाठलेला खेळाडू आता मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वर युवराज गोलंदाज करेल धनराज पाहूया युवराज की धनराज कोण करता या चेंडू वरती राज पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता चांगला फटका होता क्षेत्ररक्षा झाले चूक दुसऱ्या जायचा प्रयत्न होतोय जोरदार रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडू मध्ये दोन धावा पडून पूर्ण होत आहेत धावपलक पुढे सरसावत धावपालक जाऊन पोचतायत दहा धावा धीरज यांचा पुढचा चेंडू सामना करेल युवराज चांगला फटका खेळला आहे वन भाव चेंडू सीमा पार चौकार चार धावा धन्यवाद डीजे पंच नो बॉल घोषित केलाय का नो चा ओव्हरस्टेपिंगचा बॉल, बॉल आणि फ्रीड ची मेज बनी असेल आता युवराज यांच्यासाठी धीरज चापूरचा चेंडू हवाई फायर चेंडू क्वारंटाईन सेंटर मध्ये जमा होत आहे षटकार साधावा सुंदर फटकेबाजी युवराज यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटते धाव जाऊन पोहोचतोय ते एकवीस धावा पहिला षटक प्रगती पथावर असताना बॅटची आटली कड घेऊन हा चेंडू चाय लेग साईडच्या दिशेने एक धाव पडून पूर्ण होत आहे षटक संपतय पहिल्या षटका अगेर संघाची धाव संख्या होती ती बावीस धावा एक भलं मोठं पॅकेज पॉवर प्लेच्या षटकामध्ये धीरज ला मिळतय नागेश जी सोळंकी यांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे डीजे कक्षामध्ये येऊन बसलेले आहेत नागेश जी नक्कीच आता नागोबाच्या बिनवरती गाणी नक्कीच वाचतील येणाऱ्या काळामध्ये सामना खूप रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलाय तडागेबाज फलंदाजी सुरू आहे धमाका मैदानामध्ये करतोय युवराज धाव फलक झाला येतो बावीस धावा पहिल्या षटका साऊ त्याखेर एक खेळाडू बाद होतोय नवीन येणार आहे गोलंदाज ऋषी ऋषी पासलकर गोलंदाज साल एम्पायर जिमचे कोच सर्वे सर्वा ऋषी पासलकर आता मैदानामध्ये बघायला भेटते पुणे शहरामध्ये आपलं मोठं नाव त्यांनी बॉडी बिल्डिंग या क्षेत्रामध्ये केलेलं आहे अनेक बॉडी मध्ये किताब आत्ता ऋषी सारांच्या नावावरती जमा आहेत गोलंदाजी मध्ये पाहूया काय प्रकारची कमाल करतायत पहिला चेंडू डोक्यावर चवलाय चेंडू वन पाऊस सीमा पार होतोय चौकार काय गाणं लावलं होतं एकदा असंच एका गर्लफ्रेंडला विचारलं की काय तुझा बॉयफ्रेंड कोणता नशा करतो तर ती सुद्धा त्या गाण्याच्या तालातच म्हणाली पता नाही कोणता नशा करताय यार मेरा हर टाइम क्रिकेट के मैदान मे जाके मरताय सुंदर फटका दोन धावा पडून होतात सुंदर फटकेबाजी मैदानामध्ये युवराज करतायत आव्हान असेल ऋषी सारांसमोर युवराजला थांबून ठेवण्याच ह्या नंतरचा होणारा सामना अलमभाई पठण वर्सेस बीपीएल दोन्ही कर्णधारांनी मध्ये आहे क्षेत्रक्षक जेडू जेल अय धन्यवाद डीजे अचूक झेल टिपला धीरजने पहिल्या षटकामध्ये राणा खर्च केल्या होत्या पण त्याची भरपाई हा झेल टिपून केलाय काही हा झेल टिपला गेला ऋषी सर नक्कीच गोलंदाजी मध्ये कमाल करताना आपल्याला दिसत शरद पारगे आता स्ट्रायकिंग एंडोर असेल नॉन स्ट्राईक असेल सिद्धार्थ बाटे सिद्धार्थला जर बघितलं तर मोठ मोठ्या अनेक खांबीर करताना सिद्धार्थला आपण बघितलंय हा चेंडू चढवलाय आणि हा चेंडू असेल हा हा काय क्षेत्ररक्षण मानता येईल काय क्षेत्रक्षण म्हणता येईल पाहूया पंचांचा निर्णय काय होता या ठिकाणी पण एफर्ट मात्र शंभर नाही दोनशे टक्के होता दोनशे टक्के एफर्ट जवळपास सीमारेषेच्या बाहेर गेलेला चेंडू हवेत जम्प करून धीरजने आतमध्ये ढकललाय नक्कीच आपल्या संघासाठी चार धावा अडवल्यात या चार धावा नक्कीच महत्वाच्या ठरतायत का येणाऱ्या काही वेळामध्ये आपल्याला नक्की कळेल हा चेंडू हवेत चढवलाय आणि चेंडू जातोय सीमा पाच षटकार सा धावा बाहेरचा बोल आतमध्ये घ्यायचंय धन्यवाद आयोजकांकडून एक महत्वाची सूचना येते आपली स्पर्धा युट्यूब लाईव्ह असल्यामुळे खेळाडूंनी जे गार्ड वगैरे असेल ते बाहेरच लावून आतमध्ये यायचंय गार्ड जर आतमध्ये लावले तर तीन रनाची पॅनल्टी असेल या सूचनेच सर्वांनी नोंद घ्यावी हवे चेंडू चढलाय फलंदाज बाद होत शरद पारगे बाद नवीन फलंदाज येत आहेत सागर शेडगे पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे सागर शेडगे आता मैदानामध्ये येत आहेत स्कोर झालाय तो छत्तीस धावा दोन सामतीन धाव दा फलक जाऊन पोचतात ते छत्तीस धावा या षटकामध्ये मला वाटतंय चौदा धावा खर्च करत ऋषी सारांनी दोन खेळाडू बाद केले चला पंच सामना सुरू करून घ्या चला पंच सामना चालू करून घ्या चेंडू देऊ अजून एक अजून एक चेंडू द्या दोन षटका अखेर एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी राहत आहे सिएगड फायटर्स छत्तीस धावा दोन षटकाच्या समतीर्थ दावा झाल्यात त्या छत्तीस खेळाडू बाद झालेत ते तीन नवीन चेंडू पंच आयोजक कळवत आहेत नवीन चेंडू जुना चेंडू देऊ नका नवीन चेंडू द्या हे आहेत आपले आयोजक महेश शिंदे स्वतःची मॅच चालू असताना सुद्धा त्यांनी सामना थांबवून नवीन चेंडूवरती सामना सुरू करायला लावला याला म्हणतात खरे आयोजक जे क्रिकेटच्या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागून न देता स्पर्धा पुढे घेऊन जातात आणि अशा खेळाडूंमुळेच अशा आयोजकांमुळेच क्रिकेटचं नाव खूप मोठं होतं धन्यवाद महेश सर किशन गोलंदाजी मागव सज्ज होतोय सागर शेडगेसाठी पहिला चेंडू फुलटा स्वरूपाचा चेंडू होता मिस टाइम फटका झाला एक धाव मात्र पळून पूर्ण होते सिद्धेश स्ट्रायकिंग एंड वर असेल सिद्धेश किशनचा पुढचा चेंडू सामना करे सिद्धार्थ सुंदर गोलंदाजी पंचांचा निर्णय व्हाईट बॉल सिद्धार्थ पुन्हा एकदा फलंदाजी सज्ज होतोय मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये हा चेंडू सुद्धा निर्धाव जातोय सुंदर गोलंदाजी करतोय किशन आता तिसऱ्या षटकामध्ये नक्कीच फलंदाजांना रोखून ठेवलंय बांधून ठेवलंय वातावरण गरम झालंय उन्हाने पण किशन फलंदाजाला फ्रीज मध्ये फ्रीज करून ठेवतोय पुन्हा एकदा खोलवटाप्या चेंडू चांगला फटका एकदा मात्र पळून पूर्ण दुसऱ्या जावायचाही प्रयत्न नाही एकच जाव अचूक कॉल सागर शेडगे यांच्या माध्यमातून कळवला जातोय त्यामुळं सिद्धार्थ जागेवर थांबून राहतोय पुन्हा एकदा किशन फलंदाजी करतील आता सागर सुंदर फटका होता नक्कीच चांगलं क्षेत्रक्षण एकदा पळून पूर्ण दुसऱ्या जायचंही प्रयत्न होते दोन धावा पळून पूर्ण होत आहेत उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये कॉर्डिनेशन महत्वाचं असतं जर रनिंग बिटवीन द विकेट करायची असेल आणि दोन्ही खेळाडू एकाच संघामधन चांगली प्रॅक्टिस नेहमी करत असतात त्यामुळे यांचं कॉर्डिनेशन ही तितकंच सुंदर आहे तितकंच अचूक कॉल देऊन दोन धाव पूर्ण पळत आहेत शॉर्टपीच प्रकारचा चेंडू होता काहीसा न समजलेला हा चेंडू निर्धाव हो जातोय सुंदर गोलंदाजी करतोय किशन कोणताही प्रकारचा मोठा फटका आतापर्यंत या षटकामध्ये आले नाहीये किशन पुन्हा एकदा गोलंदाजी मागवा होतोय हा चेंडू हलक्या हाताने ढकलून दिलाय गॅप मध्ये आणि फिल्डरच्या डोक्यावरून हा चेंडू चाललाय फिल्डरची झालेली चूक दोन धाव मात्र पण पूर्ण होत आहेत तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाही दोन धाव पण पूर्ण होत आहेत चेंडू डोक्यावर न गेला झाली होती चूक पण चूक सुधारत चेंडू पुन्हा आढळला हो गेला समाप। तीन संघाची धाव संख्या होती ती त्रेचाळीस धावा ह्या नंतरचा होणारा सामना आलमभाई पठाण वर्सेस बीपीएल दोन्ही करणं धरण विनंती आहे आपण नाणेपैकीचा कौल घेण्यासाठी तुम्हाला तिसरी वेळ अलाउंड uh, करायची कृपया आपण स्टेजच्या च्या समोरून बाजू यायचं होणारा सामना आलमभाई पठाण बीपीएल कर्णधार uh, नाहीतर मग या ठिकाणी एखादी ओवर आपली कमी केली जाईल कृपया आपण त्वरित स्टेज ची संपर्क साधायचा आहे आजच्या दिवस भरतीन अजून काही मॅचेस बाकी आहेत नवीन गोलंदाज येतात शुभम सिद्धार्थ फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत पुन्हा एकदा शॉर्टबेज प्रकारचा चेंडू धीरज चेंडूचा ताबा घेत आहेत चांगलं क्षेत्रक्षण आपल्या संघासाठी करतायत पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या पण नक्कीच त्याची भरपाई म्हणून एक क्षेत्ररक्षणामध्ये ती जबाबदारी स्वीकारत एक चांगलं क्षेत्ररक्षण दाखवून देत आहेत मैदानामध्ये दे। पुन्हा एकदा शुभम सज्ज होत आहेत सागर शेडगे फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत हलकासा कट झाला चेंडू आणि आतमध्ये आल्यामुळे पंचानी कुठलाही निर्णय या ठिकाणी कळवला नाही हा चेंडू असेल निर्धाव डॉट बॉल सागर शेडक्याच्या बॅटमध्ये जर बघितलं तर ती ताकद आहे ती नाचाकत आहे कलात्मक फटके आहेत स्फोटक फटके आहेत पाहूया कुठले फटके आपल्याला बघायला भेटतात आहेत समोरून बाजूस घ्या मंगेश इकडे घ्या हो इकडे हेलिकॉप्टर तर उडवलंय पण ते लँड खूप लवकर झालंय दोन धाव मात्र पळून पूर्ण होत आहेत टप्प्याचा चेंडू होता पण चांगला फटकाई तितका सुरेख होता दोन धाव मात्र पळून पूर्ण होतात स्लोवर प्रकारचा टाकलेला चेंडू काहीसा न जमजलेला हलक्या आता सोडून दिला होता चेंडू अचूक टप्पा होता त्यामुळं फलंदाजा फलंदाजाला काही करता नाही आला आणि हा चेंडू निर्धाव हो गेला सुंदर गोलंदाजी करतोय चांगलं कम बॅक म्हणता येईल गेलेल्या चार चेंडू मध्ये तीन धावा खर्च करतोय आतापर्यंत शुभम हा चेंडू शॉर्ट पिच होता तितकाच फोटक फलंदाज फटक फटका षटकार साधावा अर्धशतक जाऊन तो धावा काही चेंडू शिल्लक असेल पुन्हा एकदा स्लोवर टाकलेला चेंडू लेग साईडच्या शेतरक्षक चेंडूचा धावा घेतोय चांगलं क्षेत्रक्षण एक धाव पळून पूर्ण होते दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेला फलंदाज बाद होतोय आताची एकच धाव असेल षटक समाप्त षटकाच्या जाऊन ती त्रेपन्न धावा डीजे 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 यानंतरचा होणारा सामना जो आहे तो आलंमभाई पठाण वर्ष बीपीएल नाणेपैकीचा कौल या ठिकाणी आलमबाई पठण यांनी आपला निर्णय कळवलेला नाही कृपया आपण या त्या ठिकाणी सांगायचे क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे धन्यवाद सर धावा झाल्या त्रेपन्न बनवायच्या आहेत त्या चोपन्न धावा चोवीस चेंडू मध्ये चोपन्न धावांची गरज असेल सेव्हन एम या संघासाठी बोर बोर साथी नवीन आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत रोहन यांचं या ठिकाणी सिंहगड करंडक दोन हजार स्वागत करण्यात येत आहे स्वतः आयोजक आहेत एक उत्कृष्ट आयोजक आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत रोहन फायटर चला क्षेत्रक्षण लावून घ्या मित्रांनो वेळ वाया घालवू नका क्षेत्रक्षण लावून घ्या पंच निर्मल मुकुंद सर चला सामना सुरू करून घ्या आज आपल्याला खूप सारे सामने आज खेळवायचे आहेत फलंदाज ग्राउंड मध्ये त्वरित पाठवा क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे पुढचा होणारा जो सामना आहे सेंगर टायगर वर्सेस एस के इलेव्हन चला सामना सुरू करायचा आहे दोन आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्यायचे ए एम दमदार तेवढीच गोलंदाजीची लाईन सुद्धा दमदार असतील हा संघ मैदानामध्ये आता क्षेत्ररक्षणासाठी सज्ज होतोय सिएगड फायटर्स शेगड फायटर्स वर्सेस सेवन एम संघ सामना सुरू आहे जिंकण्यासाठी आता असेल चोपन्न धावांचं आव्हान चोवीस चेंडू आणि चोपन्न धावांचं आव्हान फलंदाजीसाठी येत आहेत फलंदाजीसाठी येत आहेत लोकेश आणि ऋषी ही जोडी मैदानामध्ये येते चोवीस चेंडू आणि चोपन्न धावांचं एक भलं मोठं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरतायत पण ती क्षमता ती ताकद या दोन फलंदाजांमध्ये आहे की त्या धावा सुद्धा ते बनवू शकतील नक्कीच सामना हा रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचणार आहे आणि काडी सामना आपल्याला नक्कीच या ठिकाणी बघायला मिळू शकतो गोलंदाजीसाठी असेल चेतन भाटे कमी वेळात कमी वयात पुण्यामध्ये चांगलं गोलंदाजी मध्ये नाव कमवणारा हा गोलंदाज आता मैदानामध्ये सज्ज होतोय फिरकी जादूगार स्ट्राईकला असतील ऋषी सर नॉन स्ट्राईकला लोकेश पहिला चेंडू चांगला कटवलाय त्या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण होते दुसरी धाव पूर्ण होतीये दोन धाव पळून पूर्ण होत आहेत खराब क्षेत्रक्षण म्हणजे हर्षल त्या ठिकाणी असेल हर्षलकडनं अशा चूक आपल्याला कधी बघायला मिळणार नाहीत पण आज बघायला मिळतीये कारण क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काय होऊ शकत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज बाद पाहिला धक्का सेवन धन्यवाद डीचे सुंदर गोलंदाजी चेतन भाटे चेंडू पडल्यावर थोडासा कट झाला आणि बॅट ची कट घेऊन जेलबाद ऋषी सर एसटीच्या मागे बघितलं तर सागर गोलंदाजी गोलंदाजीवरती चेतन भाटे चेंडू ढकलून दिला पॉईंटच्या दिशेने एक दाव पळून पूर्ण होते दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही चेतन भाटे आणि सागर शेडगे ही जोडीची मैदानात दिसते विकेट किपरिंग आणि गोलंदाजी ही जोडी तुम्हाला अनेक सामन्यामध्ये बघायला भेटेल कारण सागर जर एष्टीच्या मागे असेल तर चेतनला गोलंदाजी करण्यामध्ये जो हुरूप जो आनंद जो प्रोत्साहन मिळतं ते वेगळंच असतं चांगला गॅपमध्ये चेंडू कटवलाय चांगले क्षेत्रक्षण त्या त्या ठिकाणी हर्षल सांगणे यांच्याकडनं बघायला भेटत आहे नक्कीच आपल्या संघासाठी काही धावा अडवल्या जात आहेत दोन धाव मात्र पळून पूर्ण होत आहेत तीन धाव पडून पूर्ण केल्यात अक्षय स्ट्राइकिंग एंड वर आहे अक्षय नॉन स्ट्राईकला लोकेश चेतन बाटे गोलंदाजी माको तयार चेंडू फुलटच होता दोन धावा पडून पूर्ण होत आहेत धाव फलक जाऊन पोचताय ते आठ धावा चांगल्या कॅल्क्युलेशन चाललेला सामना पुढे चांगली फलंदाजी करतायत सेव्हन एम क्रिकेट क्लब शॉर्ट शॉर्टपीच स्वरूपाचा चेंडू होता न समजलेला कोणती धाव नाही निर्धा प्रकारचा चेंडू असेल पहिल्या षटक समाप पहिल्या षटका सम त्या संघाची धावसंख्या होती ती आठ धावा एक खेळाडू बाद चोपन्न धावांचा आवा आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या षटका की संघाची धावसंख्या होती ती आठ पाहूया नवीन गोलंदाज कोण येत नवीन गोलंदाज येत शैलेश निवंगुने सिंहगड करंडक च्या आयोजक शैलेश निवंगने गोलंदाजी माको सज्ज होत स्ट्राईक वर असतील लोकेश यांचा पुढचा चेंडू फुलटा चेंडू होता पण काही फायदा न घेता आलेला चेंडू होता निर्धाव प्रकारचा चेंडू अनेक मोठ्या मोठ्या खेळाडूंसमोर गोलंदाजी करताना शैलेश यांना बघितलं आपण आणि त्या फलंदाजाला सुद्धा बांधून ठेवणारे शैलेश फिरकी गोलंदाज आता मैदानामध्ये गोलंदाजी करताना आपण बघतोय अतिरिक्त स्पीड मध्ये आलेला हा चेंडू फलंदाजाला काहीसा न समजलेला निर्धाव प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू डॉट सलग तीन चेंडू डॉट 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 सुंदर गोलंदाजी करतो शैलेश मिस टाइम होता एक धाव मात्र पण पूर्ण होईल शरद पारगे चेंडूचा धावा घेतात मिस फिल्डिंग दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद धन्यवाद डीजय एक वेळेस वाघाच्या तोंडून घास काढणं सोपं असेल पण शरद पारगेच्या हातून चोरटी धाव घेणं खूप अवघड आहे आणि त्याचाच प्रत्यय आता येतोय फलंदाज धावबाद होतोय नवीन फलंदाज येत आहेत मयूर, मयूर। चौकार षटकरांची आतिषबाजी आता मैदानामध्ये करावी लागेल शैलेशांचा पुढचा चेंडू पाहूया मयूर कशा प्रकारची फलंदाजी आता मैदानामध्ये करतायत पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू असेल पाच चेंडू आतापर्यंत टाकले गेले त्यातले चार चेंडू तर डॉट बॉल होते सहाव्या चेंडूवरती चेंडू ढकलून दिलाय वाटे चेंडूचा ताबा घेत आहेत एक धाव पळून पूर्ण होतीये दुसऱ्या धाव्याचा कोणताही प्रयत्न या ठिकाणी नाही षटक समाप दोन षटक संपते संघाची धाव संख्या होती ती दहा धावा जिंकण्यासाठी अजूनही बारा चेंडू आणि पंचेचाळीस धावांचं आव्हान असेल पाहिजे साठी कोण येतात आयोजक श्रीकांत काटकर आता गोलंदाजी माकवर येत आहेत सुंदर चेंडू होता हलक्या सिद्धार्थ भाटे चेंडूचा ताबा घेत आहेत एक धाव मात्र पळून पूर्ण होतीये धावपुला पुढे सरस खावत येतो अकरा धावा पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीचा फटका एकच धाव सामना जिंकायचा असेल तर चौकार आणि शेटकऱ्यांच्या आतीच आता सेवन एम संघाला करावी लागेल पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फटका चांगला होता पण दावा मात्र मिळतील एकच धायरी इलेवन चे कर्णधार संदीप उर्फ सेहवाग यांनी स्टेज जवळ आहे कोणीतरी त्यांची वाट बघत आहे मध्यंतरी पुन्हा एकदा डॉट बॉल जातोय पाच चेंडू टाकले गेले त्यातले तीनच धावा खर्च आतापर्यंत हवे चेंडू उडालाय सागर चेडगे जे एल टिपतायत फलंदाजबाद धन्यवाद धन्यवाद डीजे पुढचा सामना ज्या संघाचा असेल त्या संघाने तयार राहायचा आहे षटक समाप तीन षटका आहे संपतील तर संघाची धावसंख्या झाली ती तेरा धावा जिंकण्यासाठी अजूनही एक्केचाळीस धावांची गरज असेल सहा चेंडू आणि एक्केचाळीस धावांचं एक भलं मोठं आव्हान अमोल सुंदर चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू रणजीत गोलंदाजी गोलंदाजी करतायत सुंदर पहिला चेंडू निर्धाव होता अक्षय अजूनही बॅटला चेंडू लागत नाहीये हा ला, चेंडू लेक साईडच्या दिशेने कटवलाय शरद पारगे चेंडूचा धावा घेत आहेत कोणत्याही प्रकारची दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाही कारण चेंडू आहे शरद पारघेचा सामना ज्या संघाचा आहे त्यांनी सज्ज व्हायचंय क्षेत्ररक्षणासाठी हा चेंडू पुन्हा एकदा हवेत तोलवलाय शरद पारगे चेंडूच्या खाली झेल टिपलाय फलंदाज बाद नवीन फलंदाज राजू मैदानामध्ये येत आहेत रणजित गोलंदाजी माकवर फुलटॉ चेंडू दिशेने हलक्या हाताने एक धाव पळून पूर्ण होते राजू यांनी जर या चेंडूवरती षटकार मारला तर रोहन यांच्याकडून पाचशे एक रुपयाच पारितोषिक असेल माने थोडासा बदल होता येईल लेफ्ट हँडर फलंदाज षटकार मारला तर पाचशे एक रुपयाचा फरक पारितोषिक असेल त्रिफळा फलंदाज बाद होत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण जगभर प्र प्रसारित होती आहे त्यासाठी काम सर्वजण ची टीम राकेश मनोज युवराज आणि योगेश यांचं विशेष गौरव यांचं विशेष कौतुक करावं लागेल आणि स्पर्धा पूर्णपणे कवर करतायत अचूक लक्ष देऊन प्रत्येक चेंडूंना चेंडू कॅमेऱ्यामध्ये कैद करतायत त्यांचासुद्धा धन्यवाद ही स्पर्धा पूर्ण जगभर प्रसिद्ध करताय आणि असच क्रिकेटला खूप मोठं करताय तुमच्या माध्यमातूनच ही क्रिकेटची स्पर्धा खूप मोठी होती धन्यवाद डायरी इलेव्हन चे कर्णधार संदीप उर्फ सेहवाग समालोचन कक्षापशी यायचंय आहे डायरी इलेव्हन चे कर्णधार संदीप उर्फ सेहवाग बारीक वांजळे